शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेतेपदी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाचे बंदरे विकास मंत्री दादा भुसे यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी हा राजकीय डाव टाकण्यात आलाय, त्यामुळे भुसे यांची अडचणी वाढतील असं बोललं जात आहे. मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी ही घोषणा झाली. अद्वय हिरे यांच्या नियुक्तीतून एका बाणात दोन पक्षांची शिकार होणार आहे. या निमित्तानं शिवसेनेच्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या तयारीला चालना मिळेल. त्यात पालकमंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे संभाव्य उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तर मालेगाव बाह्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व खुद्द दादा भुसे करत आहेत, त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. यातून शिवसेनेला देखील दादा भुसे यांचे परंपरागत विरोधक अद्वय हिरे यांच्या माध्यमातून संघटन वाढवण्यासाठी मदत होणार आहे. त्यासाठीचं हे पहिलं शक्ती प्रदर्शन आगामी शिवगर्जना मेळाव्यातून होईल. मालेगाव येथे 26 मार्चला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्याचे निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. युवा नेते अद्वय हिरे यांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले. या भेटीस या सभेत संजय राऊत, सुषमा अंधारे, विनायक राऊत, सुभाष देसाई, अंबादास दानवे, भास्कर जाधव आदी प्रमुख नेत्यांसह शिवसेनेचे महाराष्ट्रातील मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.